खानदेशात आज सगळीकडे कानबाई उत्सवाची लगबग आहे। कानबाई ही खानदेशची ग्रामदेवता समजली जाते। खानदेशात कानबाईचा सण श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो। सुवासिनी देवीची स्थापना करतात। तांब्यावर नारळ ठेवला जातो। त्या नारळाला नथ डोळे लावून कानबाई मातेचं रूप दिलं जातं। त्याला अलंकाराने सजवलं जातं। आंब्याच्या पानांचं तोरण बांधलं जातं। पुरणाची पोळी, तांदळाची खीर, गंगाफळाची भाजी याचा नैवेद्य कानबाईला दाखवला जातो। लाह्या फुटाणे, काकडी, साखरेचा प्रसाद वाटला जातो। खानदेशात कानबाई उत्सव साजरा करण्यासाठी बाहेरगावी असलेल्या कुटुंबातील सदस्य आपल्या घराकडे परततात। कानबाई मातेची स्थापना करून रात्रभर कुटुंबातील सदस्य अहिराणी भाषेतील लोकगीतांवर नृत्य करतात, झिम्मा फुगडे खेळतात। यावेळी रोटचा प्रसाद तयार केला जातो। दुसऱ्या दिवशी सकाळी वाद्यांच्या तालावर कानबाईची विसर्जन मिरवणूक काढली जाते। कानबाईचा उत्सव हा खानदेशामध्ये खूप आगळ्या वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो। जसं वेगवेगळ्या ठिकाणी गौराई असतात तसं खानदेशामध्ये कानबाईचं खूप महत्व आहे। आणि या उत्सवासाठी आमचा सगळा परिवार दूरदूरच्या गावाहून खास उत्सवासाठी इथे एकत्र येतो। आणि आपण बघत आहात की कशा चांगल्या प्रकारची सजावट इथे केलेली आहे। जसं गौरीला सजवलं जातं आमच्याकडे, त्याच प्रकारे इथे कानबाईची सजावट केली जाते। सगळ्या बाया एक विहिरीवर जातो, पाणी घेऊन घरी येतो, त्या पाण्याचा स्वयंपाक करतो, परत ते नैवेद्य करतो आणि नंतर आम्ही 1 वाजेपर्यंत पूजा करतो। पूजा झाल्यानंतर रात्रभर आम्ही सर्वजण जागरण करतात। आमचे दिराणे, जेठाणे, सगळ्या भाऊ बंकीच्या सगळ्या बाया आम्ही एक ठिकाणी जमतो आणि तो कार्यक्रम आम्ही रात्रभर साजरा करतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।